गेल्या 10 वर्षांपासून एचआयव्ही बालकांना शिक्षण देणाऱ्या बीड मधील शाळेवर 5वीच्या मुलांना शाळेतून हकलल्याचा आरोप करण्यात आलाय, तर तसा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचा दावा शाळेने केलाय. बीडच्या पाली इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या 10 वर्षांपासून इन्फंट इंडिया संस्थेतील एचआयव्ही बाधित मुलांना शिक्षण दिलं जात आहे. सर्व मुलं दुपारची खिचडी सोबत देखील खातात, मात्र हाच समानतेचा धडा देणाऱ्या या जिल्हा परिषद शाळेवर आता इयत्ती 5वीच्या 5 मुलांना शाळा बाहेर काढल्याचा आरोप इन्फंटच्या दत्ता बारगजे यांनी केला आहे. शाळेत असा प्रकार घडलाच नाही असं स्पष्टीकरण शाळेचे उपमुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गावच्या उपसरपंचांनी दिले आहेत. ही आहे बीड शहराजवळील पाली गावची जिल्हा परिषदेची शाळा. या शाळेत गेल्या 8 ते 10 वर्षांपासून इन्फंट इंडिया या संस्थेतील एचआयव्ही बाधित मुलं इतर मुलांसोबत शिक्षण घेतात. सुरुवातीच्या काळात गावकऱ्यांनी शिक्षणासाठी विरोध दर्शवला, मात्र त्यानंतर गावकऱ्यांनी या मुलांना मायेची उब दिली आहे. शाळेतील कोणताही कार्यक्रम असला, स्नेहसंमेलन असो, तरी ही मुलं या शाळेत हिरिरीनं भाग घेतात. या शाळेवर इयत्ता 5वीच्या 5 मुलांना शाळेतून बाहेर काढल्याचा आरोप होत आहे. एकीकडं 6वी ते 10वीपर्यंत शिकणाऱ्या 27 मुलांना शिक्षण देणारी शाळा 5 मुलांना बाहेर काढणार का, हा सवाल उपस्थित होत आहे. काल मुलं शाळेत गेले होते, पहिला दिवस असल्यामुळं खूप आनंदात गेले मुलं. नवीन कपडे, मास्क लावून खूप आनंदात, कारण 10-11 महिन्यापासून बंदच होते, अडकून पडले होते. तर त्याच्यामध्ये गेल्याचा आनंद पहिला तास झाला, दुसरा तास झाला, दुसऱ्या तासामध्ये असा गोंधळ झाला काहीतरी, आणि तिथे काही कुणीतरी आलं वाटतं त्यांना, मुलं सांगत होते आणि उठा उठा इथं इन्फंटचे मुलं कसे आले इथं, कुणी बसायला सांगले तुम्हाला, असं करून गोंधळातून तास चालू असताना त्यांना बाहेर काढलं आणि सरळ रिक्षा करून त्यांना घरी इकडं संस्थेवर पाठवून दिलं. लेकरं आल्यावर रडायले मोठ्या मोठ्यानं, आम्हाला भर शाळेमधून काढलं बाहेर, का भाऊ काय कळालं आम्हाला. याचं खूप मला वाईट वाटलं. ते म्हणजे आम्हाला खूप ती शाळा आवडते, तिथं शिक्षक चांगले आहेत, ग्राउंड आहे, मित्रमैत्रिणीचा चांगला, मोठी प्रार्थना, राष्ट्रगीत खूप छान होते आणि ते सगळा प्रत्येकाला वेगवेगळा वर्ग बसायला आहे ते, आणि आम्हाला कोणी तिथून पाठवून दिलं हे मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं, की मी त्यांना उत्तर देऊ शकत नव्हतो. हे झालेला प्रकार अतिशय वाईट आहे. माझी मागणी इतकी माफक आहे, इतकी साधी आहे, की मुलं जिथं बसते त्या ठिकाणी ते सरकारी शाळेत लेकरांना बसू द्या. त्यांना शिक्षणाचा त्याच्या हातातला पेन हिसकावून घेण्यापर्यंत हा लोकशाही आहे की काय आहे, हा हुकुमशाहीपेक्षा वाईट अवस्था झालेली आमच्या लेकरांची. एक तर आजारानं हे पीडित झालेले आहे, त्यांना औषध पाण्यानं आम्ही बेजार आहेत, आणि शिक्षणासारखा मूलभूत अधिकार जर मुलांपासून हिरावला जात असेल तर आम्ही कसं जगायचं आहे, असं मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. कालचा घडलेला प्रकार, 5वीचे विद्यार्थी इन्फंटचे आपल्या शाळेमध्ये आले होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना प्रशालेमधून हकलून दिलं, असा काही प्रकार घडलेला नाही आहे. त्या विद्यार्थ्यांना किंवा इतर विद्यार्थ्यांना, सर्वच विद्यार्थी आमच्यासाठी सारखे आहेत आणि सगळ्यांना सारखीच वागणूक दिली जाते, त्यामुळे हकलून देण्याचा वगैरे जो प्रकार आहे हा काही घडलेला नाही आहे. त्या शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात ते दुपारी आले आणि त्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना हकलून दिलं, तर असं काही प्रकार नाही आहे. त्या मुलांना इथं शिकण्याची इच्छा आहे, त्या मुलांना इथं शिकण्याची इच्छा आहे या शाळेत, चांगली गोष्ट आहे ना, मात्र शाळा त्यांना शिकू देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आज चुकीचं आहे, पालकांचंही म्हणणं. आज कुठे आहेत मग विद्यार्थी ते? आज विद्यार्थी कुठे आहेत ते? 5वीला त्यांचं ऍडमिशन नाही ना सर आपल्या, त्यांचं ऍडमिशन 5वीपर्यंतची शाळा तिकडे दिलेली आहे. अच्छा, त्यांनी स्वतःच शासनाकडे मागणी करून घेऊन तिकडे शाळा घेतलेली आहे 5वीपर्यंतची, आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांची आपल्याकडे TC पण नाही आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर ते. मात्र शासन म्हणतं एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, म्हणजे तुम्ही TC नाही यासाठी त्या लेकरांना एका खासगी ऑटो मधून तुम्ही फरफटत ओढत जाल. चुकीचं आहे ते, चुकीचं आहे. कुठल्याही प्रकारे कुठं फरफटत नेलेलं नाही, कोणाला पाठवलेलं नाही आहे. त्यांचे शिक्षक आले संबंधित आणि हे आमची मुलं आहेत घेऊन गेले. काल तुम्ही त्या मुलांचे फोटोही काढले, पालक पण आले होते आणि तुम्ही म्हणालात की पालकांनी आम्हाला सांगितले आमच्या